थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी धनाचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी करत रयतला भरभरून दिला आहे, त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं ही आमची जबाबदारी आहे, असे गौरव उद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी आज सातारा येथे केलं. तन मन धनाने शिक्षण क्षेत्राला सर्वस्व अर्पण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अफाट कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या अद्ययावत सुविधायुक्त अशा लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात समारंभपूर्वक झालं. कर्मवीरांच्या भूमीत आजचा दिवस समस्त रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा होता. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या कर्तृत्वाने शिक्षण क्षेत्रात समाजसेवकाची भूमिका बजावली आणि हा सोहळा डोळ्यात आणि हृदयात साठवून ठेवण्यासाठी राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक उपस्थित होते. या समारंभपूर्वक सोहळ्याने सर्वच जण भारावून गेले होते. संपूर्ण वातावरण प्रसन्नदायी झालं होतं. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील, कार्याध्यक्ष अॅडव्होकेट भागीरथ शिंदे, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या पत्नी शकुंतला ठाकूर, चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव विठ्ठल शिवणकर, कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट दिलावर मुल्ला, मॅनेजिंग काउन्सिलच्या सदस्य मीनाताई जागदने, अॅडव्होकेट रवींद्र पवार, राजेंद्र फाळके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, ठाकूर कुटुंबीय त्याचबरोबर संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष वाय टी देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, तसेच पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि हितचिंतक आवर्जून उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार शरद पवार यांनी म्हटलं की ज्या भूमीत शिक्षण घेऊन मोठे कर्तृत्ववान झाले त्या भूमीला रामशेठ ठाकूर विसरले नाही. त्यांच्या नावाने साताऱ्यात भवन उभारले आहे. आज त्याचं उद्घाटन झालं, त्यामुळे आजचा दिवस रयत शिक्षण संस्थेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आणि आनंददायी दिवस असल्याचं सांगतानाच रामशेठ यांच्याकडून संस्थेच्या विकासासाठी कधीही नकार शब्द आला नाहीये, त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या विकासात रामशेठ ठाकूर यांचा मोठा वाटा असल्याचा शरद पवार यांनी आवर्जून उल्लेख केला. संस्थेत जेव्हा कोणतेही प्रकल्प करायचा असतो त्यावेळी रामशेठ ठाकूर यांचं जोपर्यंत नाव येत नाही तोपर्यंत काम पूर्ण होत नाही, असंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. त्याचबरोबर रामशेठ ठाकूर रयतचे खरे हितचिंतक आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं. रायगड जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्या जिल्ह्यामध्ये अनेक कर्तृत्ववान लोक पुढे आली आहेत. दिबा पाटील यांच्यासह अनेक सहकाऱ्यांचं नाव घेता येईल, पण या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये जोपर्यंत रामशेठ ठाकूर यांचं नाव येत नाही तोपर्यंत ही यादी पूर्ण होत नाही, असे शरदराव पवार यांनी म्हटलं. संस्थेच्या विकासात रामशेठ ठाकूर यांनी कधीही कसूर केला नाही, वेळोवेळी मदत केली. रायगड, नवी मुंबई त्याचबरोबरीनं राज्यातील विद्यालयांना कोटीच्या कोटी रुपयांनी मदत केली, असे सांगतानाच शरद पवार यांनी मदतीची मोठी यादी वाचताना रामशेठ ठाकूर यांनी केलेली मदत म्हणजेच रयतला सर्वस्व अर्पण केले असल्याची प्रतिक्रिया देत रामशेठ ठाकूर यांचं योगदान हे अनन्य साधारण असल्याची पोचपावती दिली. कर्मवीर अण्णांनी शाहू फुले, आंबेडकर, गाडगे महाराज यांचे विचार मनात आत्मसात करून वाटचाल केली, त्याचप्रमाणे त्यांच्या आदर्शाचा वारसा पुढे चालविण्याचे काम होत आहे. व्यक्तिमत्व घडविण्यासाठी निष्ठा, नाते, बांधिलकी लागते आणि त्यातूनच समाजाप्रती भावना निर्माण होतात. रामशेठ ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उदार मनाने कार्य केलं आहे, त्यामुळे संस्थेच्या प्रत्येक जडणघडणीत रामशेठ यांचा सहभाग हा महत्वाचा आहे, असे सांगतानाच रामशेठ आणि मी रयतच्या विकासासाठी काम करीत राहू असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेच्या उभारणीत आणि यशात मोठं योगदान असल्याची प्रांजल कबुली त्यांनी दिली. तसेच यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या कुंभोज येथील विद्यालयाच्या विकासासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 1,25,00,000 रुपये व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी 1,25,00,000 रुपयांची देणगी जाहीर केली होती.
ती या सोहळ्यात धनादेशाद्वारे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या या भवनाची इमारत आकार ही 36,000 स्क्वेअर फूट असून ही इमारत पार्किंग व 4 मजली आहे. यामध्ये 28 खोल्या आहेत. तसेच प्रशस्त सभागृह, रिसर्च सेंटर, पदव्युत्तर विभाग, मीडिया अँड एंटरटेनमेंट स्टुडिओ, कम्प्युटर लॅब आहे. त्याचबरोबर फायर सिस्टीम, लिफ्ट अशा विविध आधुनिक सुविधा देखील या भवनात आहेत. असा कार्यक्रम रेटच्या दृष्टीनं अलीकडे नेहमीच असे कार्यक्रम घ्यावे लागतात आणि त्याचं महत्वाचं कारण रावसाहेब ठाकूरांशी एखाद्या प्रश्नाची चर्चा केली की साधारणतः त्या चर्चेतून जो प्रकल्प आम्ही सुचवतो त्याची चर्चा करतो ते विचारतात किती खर्च येईल आणि खर्चाचा 11,000-20,000 त्यांना सांगितल्याच्या नंतर ते फक्त सांगतात की काय काळजी करू नका. नंतर उगाच वाटतं जर आपण कमी सांगितलं का त्याची नकार हा त्यांच्या मुखातून येत नसतो. आणि विशेषतः रेटचा काळ म्हणण्याच्या नंतर त्यांनी आजपर्यंत कधी नकार नावाची भूमिका केली आवड लोकांच्या समोर मांडली नाही. गेल्या अनेक वर्षाच्यापासून संस्थेचा रामसेचा संबंध आहे त्याचा आवाज लोकांच्या सुद्धा समजून आहे. आम्ही लोक लोकांमध्ये एकत्र असतो. राज्य सरकार चालवायची पहिल्यांदा मला अत्याचारसाठी जबाबदारी आली त्यावेळेला लक्कड फरानं पाठीबाबूवर आणण्याची कामगिरी करणारे जे सहकारी होते त्याच्यामध्ये रामसेठ होते. रामसाहेब एक कवी बोलणारे आणि अधिक काम करणारे अशा प्रकारचा व्यक्ती होतो. रायगड जिल्हा हा एका काळीचा लोकांना विचारायला शक्ती देणारा हा जिल्हा म्हणून तो करायचा. त्या जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब राऊत नावाचा एक व्यक्तिमत्व होतो. शेतकरी कामगार पक्षाचे ते वरिष्ठ नेते होते आणि अखंड भावनेने शेतकऱ्याची सेवा सामान्य माणसाचं ही हा दृष्टिकोन भाऊसाहेबांनी आपल्या मनाचा भावन कायम ठेवला. त्या भाऊसाहेबांचा आदर्श घेऊन त्या जिल्ह्यामध्ये अनेक कर्तृत्वान लोक पुढे आले. त्या कर्तृत्वांच्या मालिकेमध्ये कधी जागेवरती आपलं जीवी फाटकांचं नाव घ्यावं लागेल, अनेक सरकारांचं नाव घेता येईल. पण या सगळ्या नावाची पुस्तकात जोपर्यंत याच्यामध्ये रामसेठचं नाव येत नाही तोपर्यंत कधी शेख खोज होत नसते. आणि त्यामुळं त्या विचारातून वाढलेले हे ग्रस्त नंतर हे काँग्रेसमध्ये असतील आणखीन कुत्र असतील पण त्यांची बांधिलकी ही सामान्य माणसाची, त्यांची बांधिलकी ही रेटची आणि त्याच्यात त्यांनी काही कमतरता दाखवलं नाही, तरतूद केली नाही. आणि त्यामुळं आज हा मोठा प्रकल्प या ठिकाणी घेण्याच्यासाठी त्यांनी हातभार लावला आणि काही नवीन करतो असल्याचा त्यांचा हातभार असतो. जोडून या धन उत्तम व्यवहार उदास्य विचारे खर्च घेत धन जोडलं उत्तम गाणं. रामशेठला कशीची भीती नाही, इडी नाही, बिडी नाही, सिडी नाही, काडी नाही. अतिशय उत्तम मित्र मिळवायचं आणि जमल जवळ द्यायचं. खैरात त्याला म्हणतात. आपल्या उत्पन्नाने काहीतरी द्या. रेल्वेच्या कामावर खडी पडायच्या अगोदर खडी पडायचं म्हणजे इथं झालं. तिथेही त्याने बघून घेतला सर चांगली खडी पडतो. तेव्हा अण्णांची आठवण, ज्या अण्णांच्या बरोबर माझे वडील वाढले, तिथे रामशेठ वाढले, मुल्लासाहेब वाढले, पहिली लाकडं फोडणारी, खडी फोडणारी, माती ओढणारी पोरजी होती, त्यात माझा बाप होता.
आणि तो इथंच वाढला. आणि त्यामुळे आज मला ही संधी मिळालेला फार मोठा आनंद आहे. खरं तर हा कार्यक्रम साजरा होत असताना काय बोलावं हा माझ्यापुरता मोठा प्रश्न आहे. कारण रेत शिक्षण संस्था हे माझं घर आहे. जे दशारीतीनं आपण म्हणतो जननी जन्मभूमी स्वर्गशी महान आहे. आपण तसं पाहायला गेलं तर आईला किंमत देतो, आपल्या जन्मभूमीला किंमत देतो. जन्म झाल्यानंतर मातीत खेळत असतानाच हायस्कूल आमच्या गावात जर रेतने आणलं नसतं, अंधांची कृपादृष्टी जर झाली नसती तर मी हायस्कूलला पोचलो नसतो. आणि आता 8वी 9वी 10वी 11वी गव्हाणीत झाल्यानंतर म्हणजे वयाच्या 13व्यापासून हायस्कूल आणि पुढलेही छत्रपती शिवाजी कॉलेज म्हणजे 4 वर्ष असे 8 वर्ष बालपणातली जी आहेत ही माझी रेत शिक्षण संस्थेच्या सहाय्याने उजळली. नाहीतर मातीतला किडा म्हणता येणार नाही, पण मातीतली वस्तू मातीतच चिखलातच पडून राहिली असते. पण पहिलू पाडण्याचं काम जे आहे ते रेत शिक्षण संस्थेने केलं, अण्णाने केलं. आणि त्यामुळं रामचा रामशेठ झाला किंवा खासदार झाला, उद्योगपती झाला, जे जे काय व्हायचं राजशूर झाला, ते सर्व रेत शिक्षण संस्थेमुळं अण्णांच्यामुळे झालं. आजचा समारंभ हा माझ्या आयुष्यातला फार मोठा आहे. कारण या समारंभामध्ये पवार साहेबांच्या हस्ते आपल्या वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे. मला भरपूर विजय मिळाले, दोनदा खासदारकी मिळाली. आणखी त्या विभागामध्ये परत स्वतः नसलं तरी मोठमोठे विजय मिळत गेले. अनेक सत्कार समारंभ झाले, अनेक प्रोग्राम झाले, शेकडो नव्हे हजारो प्रोग्राम झाले असतील. शेकडो वेळा मोठमोठे अगदी 10-20 हजार लोकांची गर्दी जमली असे समारंभ झाले असतील. पण आजचा समारंभ हा माझ्या ज्या मोजक्या 5-10 समारंभ आयुष्यातले असतील त्याच्यामधला हा समारंभ आहे असं मी मानतो. कारण पवार साहेबांच्या हस्ते या बिल्डिंगचं उद्घाटन होत आहे. बोलत नसलो, बोलता येत नसलं तरी त्या लिंगी थोडंसं बोलावं असं वाटतं म्हणून थोडंसं बोललो. पण मित्रांनो, हेच धडा घेऊन आपण आयुष्यात जाऊया. रयतेमध्ये शिकलेल्याचे भरपूर आहे. तर मला वाटते 90% हे रयतमधले विद्यार्थी असतील. रयतचे उपकार आपल्यावर अफाट झाले. अनिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आणि आमचे संचालकांच्या नेतृत्वाखाली आपण घोडदेव रयतची चालूच आहे. आता इथे क्लस्टर युनिव्हर्सिटी होत आहे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा साहेबांनी सांगून ठेवलं की चेअरमन साहेब, ज्या ज्या वेळेला आपल्याला साधारणतः मला सहभागी करून घेता येईल त्यावेळेला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मी आपल्या या सगळ्या कामामध्ये सहभागी होईल अशा प्रकारचं आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद. आमचे दुसरे मित्र रामशेट आहेत. मगाशी म्हटलं ATM मशीनच आहे आमचं म्हटलं तरी चालेल तुम्हाला. जेवढे आत्ता जे तुमच्याबरोबर मी बोललो, जे प्रोजेक्ट जे सांगितले सगळे लोक अनेक वेळाच्या तर एवढे मोठमोठे प्रोजेक्ट तुम्ही घेता कशाच्या जीवावर घेता. तर आमच्याही संस्था आहेत पण आमचं काही धीर होत नाही. आम्ही दोनच गोष्टी सांगतो. आमच्याकडे दोनच गोष्टी आहेत. आमच्याकडे पवार साहेब आहेत आणि आमच्याकडे रामशेट आहेत. आम्हाला बाकी दुसरं कशाची जरूर लागत नाही तुम्हाला. आणि या माध्यमातून आज एक रामशेटने खूप मोठं काम केलं. आमचं स्वप्न होतं म्हटलं तरी चालेल, शिवाजी कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचं पहिली शाखा म्हटलं तरी चालेल. आणि ही बिल्डिंग दिसती ती शेजारी, याला इतिहास आहे. अमावस्याच्या दिवशी नाना पाटील जनरल जगन्नाथराव भोसले आझादहिंद संस्थेचे आणखी नाना पाटील या तिघांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक वास्तूला कोणानं तरी कोणा पुण्य माणसाचं कुठंतरी हात लागलेला आहे म्हटलं तरी चालेल. रामशेट आज तसाच हात तुमचा या बिल्डिंगला लागणार आहे. आणि या कॉलेजचं खऱ्या अर्थानं इथून कुठलीही वाटचाल खूप मोठी असणार आहे. आणि ह्या रेत शिक्षण संस्थेच्या या वाटचालीमध्ये या कॉलेजचा एक खूप मोठा आहे. अनेक लोकांचं ज्याला सहकार्य मिळालेलं आहे, संस्थेलाही सहकार्य मिळालेलं आहे, विशेषतः पवारसाहेबांचं. म्हणून तर आम्ही आज इथपर्यंत कुठेतरी येऊन पोचलेलो आहोत. आणि या सगळ्या रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे आभार मानतो. विशेषतः रामशेटचे आभार मानतो. कसलंही चर्चा न करता त्यांनी 2.5 कोटीचा आज चेक दिलेला आहे. एक दिवस रामशेट बरोबर म्हटलं की आपलं जरा थोडंसं काहीतरी वेगळं करायचं आहे. आजपासून 25 वर्षांनी जग कसं असणार आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येत्या जून पासून सुरू होणार आहे. आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करायचं. काही न बोलता रामशेटने 25 कोटीचे चेक दोन आणून दिले आहेत. आणि जाता जाता आणखीन काही कमी पडलं तर म्हटलं माहिती आहे, रेल बटन दाबायचं दिला, न मागता न भरपूर दिलं. रामशेट तुमचेही धन्यवाद, पवार साहेब आपलेही धन्यवाद. थँक्यू.